सवर्ण जाती मधून असाल म्हणजे ओपन जनरल कॅटेगरी कास्ट कॅटेगरी मध्ये असाल तर आपल्याला ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट म्हणजे 10% आरक्षणचा जो ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे तो कसा आपण बनवायचा कसा अप्लाय करायचा याबाबत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सवर्ण जातीमध्ये तो हिंदू असेल मुस्लिम असेल शीख असेल पारसी गुजराती मारवाडी किंवा मराठा हे जे सवर्ण जातीतले आहेत त्यांना जे आहे शासनाचा ईडब्ल्यू एस 10% आरक्षण हे जे सर्टिफिकेट आहे आपण कसा मिळवायचा तर त्याची इलिजिबिलिटी पात्रता काय आहे डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत त्याच्यासाठी इन्कम आणि प्रॉपर्टीची लिमिट काय आहे अप्लाय कसे व कुठून करायचे आणि त्याचे नियम याबाबत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी फिरदोस शेख डिजिटल बनो यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर चला सुरुवात करूया ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट आपण कसा मिळवू. जर आपण सवर्ण जातीचे असाल म्हणजे ओपन कास्टमध्ये असाल हिंदू असाल मुस्लिम शीख ईसाई पारसी मारवाडी मराठा किंवा इतर जे काही ओपन जा समाजाचे सवर्ण समाजाचे जे आहेत त्यांना ईडब्ल्यू एस 10% आरक्षणचा हा दाखला आहे तो काढून जो आहे तो आरक्षण आपण प्राप्त करू शकतो. आणि ईडब्ल्यू एस महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये त्याच्या काय अटी आहेत ते आपण इथं पाहूया. तर सध्या देशामध्ये बघा एस सी 15% आहे, एस टीचा जो रिझर्वेशन 7.5% आहे, ओबीसीचा 27% आहे आणि प्रत्येक वेगवेगळ्या राज्यामध्ये हे आरक्षणचा जो पर्सेंटेज आहे तो विविध भिन्न भिन्न असू शकतो. तर मित्रांनो, ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो नियम आहे म्हणजे फॅमिली इन्कम त्याची जी आहे 8 लाखाच्या खाली पाहिजे. फॅमिलीचे जे सभासद आहेत त्यांच्या नावावरती ॲग्रिकल्चरल लँड 5 एकरपेक्षा कमी असायला पाहिजे. फॅमिलीमध्ये फॅमिली सभासदांच्या नावाने फ्लॅट किंवा सदनिका ही 1000 स्क्वेअर फुटाच्या आत असावी. त्याच्यानंतर रहिवाशी फ्लॅट म्हणजे शहरी भागात जर रहिवाशी फ्लॅट असेल तर तो 100 स्क्वेअर यार्डच्या खाली असावा. रहिवाशी फ्लॅट ग्रामीण भागात असेल तर तो 200 स्क्वेअर यार्डच्या खाली असावा. हे झालं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नियमामध्ये अटीमध्ये. आणि प्रत्येक राज्यामध्ये हे राज्यासाठी जे आहे ईडब्ल्यू एसचे जे क्रायटेरिया आहे ते थोडाफार जो आहे भिन्न असू शकतो. ही मर्यादा थोडीफार भिन्न असू शकते. आता आपण महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट काढायचं असेल म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण ईडब्ल्यू एस सेंट्रल पोस्टसाठी पण काढू शकतो आणि राज्याच्या पोस्टसाठी पण आपण अप्लाय करू शकतो. तर ईडब्ल्यू एस महाराष्ट्रामध्ये आपण अप्लाय करण्यासाठी आपल्याला इथं सध्या दोनच पर्याय आहेत. एक तर तुम्ही सेतू केंद्र जे तहसील ऑफिस आवारामध्ये असते तिथनं पण तुम्ही अप्लाय करू शकता किंवा आपल्या जवळपास असलेला जो महाई सेवा केंद्र आहे त्याच्यामार्फत पण आपण अप्लाय करू शकतो. सध्या ही आपल्या सरकार पोर्टलवरनं अप्लाय करण्याची ही लिंक ॲक्टिव्ह नाही आहे आणि ज्यावेळेस ही ॲक्टिव्ह होईल त्यावेळेस मी त्याच्यावरती स्वतंत्र व्हिडिओ नक्की बनवेन. आता याच्यामध्ये डॉक्युमेंट्समध्ये आपल्याकडं आय डी प्रूफ असणं गरजेचं आहे, ॲड्रेस प्रूफ, ईडब्ल्यू एसचा जो आहे तो उत्पन्न दाखला म्हणजे तो एक पहिले बनवावा लागतो म्हणजे सेल्फ डिक्लेरेशनच असतो तो ईडब्ल्यू एसचा सेल्फ डिक्लेरेशन तो करून आणि त्याच्यानंतर ईडब्ल्यू एससाठी अप्लाय करायचा असतो. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा रहिवासी प्रूफ 1967 म्हणजे ओबीसीचे जे नियम आहेत तेच नियम इथं लागू होतात. तर फक्त तुमचं जी कास्ट आहे ती जर ओपन असेल तर तुम्ही पण इथं अप्लाय करू शकता. आणि बाकीचे जे टर्म्स अँड कंडिशन आहेत त्या जनरली ओबीसीच्या ज्या आहेत म्हणजे जसा रहिवासी तो महाराष्ट्रातला 1967 पूर्वीचा रहिवासी असला पाहिजे. त्याच्यानंतर आधार कार्ड, विवाहित स्त्री असेल तर मग मॅरेज सर्टिफिकेट एक लागेल, प्रतिज्ञापत्र, त्याच्यानंतर डोमसाईल. ग्रामीण भागामध्ये तुम्ही राहत असाल तर ग्रामसेवकाचा दाखला, शहरी भागामध्ये राहत असाल तर नगरसेवकाचा दाखला, त्याचप्रमाणे लाईट बिल, रॅशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी हे डॉक्युमेंट याच्यामध्ये लागणार आहेत. आता महाराष्ट्रामध्ये जे बघा ओबीसी आणि हे जे ईडब्ल्यू एस आहे त्याच्यामध्ये ओबीसीच्या ज्या म्हणजे आणि ज्या अटी शर्ती आहेत त्याच ईडब्ल्यू एसला लागतात.
फक्त ओबीसी मध्ये तो ओबीसी समाजाचा जातीचा असला तर त्याला ओबीसी मिळते, परंतु ओबीसी ईडब्ल्यूएस मध्ये सवर्ण जातीचे पण अप्लाय करू शकतात, फक्त त्यांची इन्कम जी आहे आपण जी आता बघितली त्याप्रमाणे असायला पाहिजे। आणि ओबीसी मध्ये जसा 13/10/1967 पूर्वीचा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, त्याचबरोबर ईडब्ल्यूएसला पण ही अट सेम आहे। महाराष्ट्राचा तुमचा जो रेसिडेंस आहे तो तुम्ही 13/10/1967 पूर्वीचाच पाहिजे। आता ओबीसी मध्ये ज्या ओबीसी कॅटेगरी मधले जे असतात तेच लोक अप्लाय करू शकतात, परंतु ईडब्ल्यूएस मध्ये म्हणजे सवर्ण जातीचे पण कॅन्डिडेट इथं अप्लाय करू शकतात। आता ओबीसी जे आहे जो तुमचा नेटिव म्हणजे मानक दिनांक 1967 जो तुमचा तहसील ऑफिस आहे म्हणजे तुमचा नेटिव आहे त्या नेटिव मध्येच तुम्ही म्हणजे त्या तहसील ऑफिसला अप्लाय करू शकता, परंतु ईडब्ल्यूएस तुम्ही सध्या जिथे राहत आहे त्या म्हणजे तहसीलला पण तुम्हाला अप्लाय तुम्ही करू शकता, फक्त तुमचा जो महाराष्ट्रातला रहिवास पुरावा आहे तो 1967 पूर्वीचा पाहिजे। आणि तो 1967 पूर्वीचा जर तुमच्याकडे पुरावा असला महाराष्ट्राचा तर तुम्ही आता सध्या जिथं ज्या तहसीलच्या अंडरमध्ये राहत आहे तिथनं पण तुम्ही ते अप्लाय करू शकता। आता कास्ट सर्टिफिकेटमध्ये तुम्ही ओबीसी कास्ट सर्टिफिकेट हे तुम्ही एकदा तुम्हाला घ्यायचं आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये व्हॅलिडिटी नसते, फक्त तुम्ही ज्यावेळेस नियम लागू असतो त्यावेळेस तुम्हाला समजा नोकरीला लागायचं असेल किंवा शैक्षणिक कामासाठी त्यावेळेस तुम्हाला तिथं नॉन क्रिमिलियर द्यावा लागतो, परंतु सर्टिफिकेट हे वन टाईम लाईफटाईम तुम्हाला ते भेटतं आहे, त्याच्यामध्ये रिन्युअलची जी क्रायटेरिया त्याच्यामध्ये नसतो। परंतु ईडब्ल्यूएसमध्ये जर तुम्हाला रिन्युअलचं त्याच्यामध्ये का म्हणजे तुमची व्हॅलिडिटी डेट जर असेल तर तुम्हाला ते व्हॅलिडेट करून घ्यावा लागतो, रिन्यू करून घ्यावा लागतो। आता हे ओबीसी जे आहे ओबीसी स्टेटसाठी असो किंवा सेंट्रलसाठी असो, आपण स्टेट आणि सेंट्रल जर आपल्या सरकार पोर्टलवरनं पण करू शकतो, सेतू केंद्रामधनं पण करू शकतो किंवा माहिती सेवा केंद्रामधनं पण करू शकतो। तर आणि ईडब्ल्यूएसमध्ये मग मात्र तुम्हाला जर स्टेट असो किंवा सेंट्रलचा सर्टिफिकेट ईडब्ल्यूएस पाहिजे असेल तर तुम्ही एकतर सेतू केंद्रामधनं घेऊ शकता किंवा माय सेवा केंद्रामार्फत ते अप्लाय करू शकतात। ईडब्ल्यूएसमध्ये जे आहे ते ईडब्ल्यूएस सेल्फ डिक्लेरेशन पहिले तुम्हाला काढावं लागतो आणि त्याच्यानंतरच मग तुम्हाला ईडब्ल्यूएससाठी मग ते अप्लाय करावं लागते। तर मित्रांनो अशा प्रकारे हे काम करत आहे। आता मी बघा हे समजा तुम्ही महा ई सेवामध्ये जर गेले तर इथं बघा ईडब्ल्यूएस 10% फॉर महाराष्ट्र गव्हर्नमेंट, तर हे पहिले तो जो माय सेवामध्ये गेल्यानंतर तुमचा ईडब्ल्यूएस 10 सेल्फ डिक्लेरेशन हे तयार करेल, ते केल्यानंतर मग तुम्हाला ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट फॉर महाराष्ट्र पाहिजे असेल तर तो करेल, आणि जर तुम्हाला स्टेट सेंट्रलचा पाहिजे असेल तर ते पण मग हे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट फॉर सेंट्रल याचा पर्याय निवडून आणि तो तुमचा जो अर्ज आहे तो अप्लाय करेल आणि तुम्हाला तो सर्टिफिकेट भेटेल। तर मित्रांनो अशा प्रकारे हे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आपण प्राप्त करू शकतो। सध्या आपल्या सरकार पोर्टलवरनं हे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटची लिंक ॲक्टिव्ह नाही आहे, ज्यावेळेस ही ॲक्टिव्ह होईल त्यावेळेस मी त्या संबंधित व्हिडिओ नक्कीच बनवणार। मित्रांनो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।